हिंगोली जिल्ह्यामध्ये ग्राम पंचायत निवडणुकीला गालबोट लागलेला आहे। वसमत तालुक्यातल्या गुंज गावामध्ये जिल्हा परिषद शाळेवर मतदान सुरू असताना एका पोलिसाला मारहाण करण्यात आलेली आहे। भाजपचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य शिवहार नरवाडे आणि त्यांचे 15-16 कार्यकर्ते या ठिकाणी होते आणि त्यांनी कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावरचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला आणि पोलीस कर्मचारी गजानन पुरी यांनी त्यांना गर्दी टाळण्याच्या सूचना केल्या असता पुरी यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण करण्यात आली। कार्यकर्त्यांनी त्यांना खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केलेली आहे। विश्वनाथ नरवाडे यांनी तर खाली पडल्यावर दगडाने मारहाण देखील केली आणि ह्या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ग्राम पंचायत निवडणुकीला त्यामुळे गालबोट लागलेले हिंगोलीतली ही घटना आपण पाहतोय। मतदान प्रक्रिया एक महत्त्वाची असल्याने ती सर्वप्रथम पार पडली आणि नंतर जो संबंधित धक्काबुक्की झालेला कर्मचारी आहे त्यांनी पोलीस स्टेशनला रात्री फिर्याद दिली आणि त्यानुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे। घटना घडल्यापासून आरोपी हा पसार झालेला आहे। त्यात आता आणखी आपला तपास सखोल तपास चालू आहे। अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सरकार प्रयत्नशील असताना दुसरीकडे निवडणुकांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांना हरवण्यासाठी चक्क जादूटोणा केल्याची घटना भिवंडीतल्या भिनार गावात घडलेली आहे। भिनार गाव ग्रामपंचायत निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 1 मधून शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत 3 उमेदवार निवडणूक रिंगणात होते आणि या उमेदवारांच्या प्रचार पत्रकात अर्धा लिंबू कापून कुंकू आणि तांदूळ बांधून गावातील तलावाच्या बाजूला टाकण्यात आलं होतं। बीडमधल्या परळीच्या मोजे मालेवाडी इथं संतप्त ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयात टाळं ठोकलं। मालेवाडीमध्ये गेल्या 6 महिन्यांपासून वीज पुरवठा बंद आहे। नवरोहित्र ग्रामपंचायतीतर्फे बसवण्यात आलं, मात्र लोड शेडिंगमुळे रोहित्र सतत जळत असल्यानं महावितरणनं त्याहीतही रोहित्रचा वीज पुरवठा खंडित केला। म्हणूनच ग्रामस्थांनी सरपंचासह महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं। अंबाजोगाई तालुक्यातल्या लोखंडी सावरगाव इथे कोंबड्यांचा झालेला मृत्यू हा बर्ड फ्लूने झाल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे लोखंडी सावरगाव इथल्या बाधित कोंबड्यांचं वैज्ञानिक पद्धतीनं कलिंग करून विल्हेवाट लावण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। लोखंडी सावरगाव शिवारातील बाधित क्षेत्रापासून 1 किलोमीटर परिसरातल्या सर्व कोंबड्यांचं वैज्ञानिक पद्धतीनं कलिंग करण्याचे आदेश बीड जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। रत्नागिरी शहरात अचानक मृत पक्षी आढळल्यानं खळबळ उडाली आहे। शहरातल्या उदयनगरच्या महिला रुग्णालयात 2 कावळे मृतावस्थेत आढळून आले। दापोलीतल्या काही दिवसांपूर्वी मृत कावळे आढळले होते आणि त्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनच झाल्याचं कळल्यानंतर खळबळ उडाली होती आणि काही दिवसांपूर्वी गुहागरमध्येही मृत कावळे आढळले होते। तर रत्नागिरीत आठवड्या बाजारातही मृत पक्षी दिसले आहेत। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्यानं औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर सर्वसंमतीनं करण्यात येईल अशी सावध भूमिका पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली आहे। औरंगाबादमध्ये महापालिका विकास कामांची उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते। येत्या 23 जानेवारीला म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीला नामांतर करावं अशी शिवसैनिकांची मागणी आहे, मात्र त्याबाबत थेट उत्तर देणं आदित्य ठाकरेंनी टाळलेलं आहे। जो मिस्टर